नमस्कार मित्र हो, आपले सर्वांचे KM हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल भाषण. उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांना माझा नमस्कार. आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस. आज आपण त्यांची जयंती साजरी करीत आहोत. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव, आईचे नाव माळसाबाई उर्फ गिरिजाबाई आणि पतीचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. राजमाता जिजाऊ ह्या आपले सर्वांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर संभाजी महाराज यांच्या राजमाता होत्या. त्यांनी शिवरायांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या कृपा आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राला आदर्श राजे लाभले. दिनांक 17 जून 1674 रोजी राजमाता जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला. जर का प्रत्येक आईने राजमाता जिजाऊंचे कार्य डोळ्यांसमोर ठेवले तर प्रत्येक आईचा मुलगा आदर्श घडू शकेल असे मला वाटते. अशा या थोर शिवरायांच्या जननीला माझा कोटी कोटी प्रणाम व मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. धन्यवाद. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी KM व्हिडिओ चॅनल सबस्क्राइब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.